ट्रेन कभीच वेळेवर येते. तुम्हाला कुठेही जायचं असेल, तुम्ही मुंबईला जाता किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या किंवा दिल्ली दिल्लीला कुठेही जाता, ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. आजपर्यंत भारताची कुठलीच ट्रेन भारतामध्ये किंवा भारतात मुंबईमध्ये महाराष्ट्र कुठलीच ट्रेन वेळेवर प्लॅटफॉर्मवर आलेली कधीच दिसली नाही. परवा काय झालं, 9:05 ची ट्रेन 9:05 ला 7 स्टेशनला आली. वेळेवर ट्रेन आल्यानंतर एक म्हातारा खुश झाला, त्याला इतका आनंद झाला, गाडी वेळेवर आली आणि वेळेवर पोहोचणार खड्याकडे कोण समोरच्या माणसाला म्हणाला राईट टाइम राईट टाइम. 7:05 ची गाडी 9:05 ला आली कमाल. समोरचा माणूस म्हणा काका ती आजची नाही कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाही, गाड्या वेळेवर येत नाहीत, पण लोक गाडीची वाट सगळे आपले बसतात. तुम्ही स्टेशनवर जाता, प्लॅटफॉर्मवर जाता, प्रत्येक माणसाची सवय मी सगळ्यांना बघत होतो. प्रत्येक माणूस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्याची पहिली सवय गाडीला बघण्यासाठी, गाडीची वाट बघण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मी खाली वापरतो. असं वाटतं की जास्त वाकल्या गाडीला उठवायचे, पण काही लोक वागता वागता खाली पडतात. आता कल्पना करा, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट बघताना त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो ते कसे बदलतात, त्यांच्या चेहऱ्यावर मी कळतं की हा माणूस किती आपलं गाडीची वाट बघण्यासाठी. आता कल्पना करा, रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट कशी बघतात. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार आहे इथे लागले असते. मी इकडे विचारली इकडे काय आता नाही इकडून आले का, इकडून कसे ड्रायव्हर कोणीकडे बसतो ना. ट्रेन मध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, माणूस गाडी जातो कसा बाहेर जातो कसा कळत नाही. हे ट्रेन मध्ये चढलं तर लोकांना बसायला पण जागा नसते, लोकल ट्रेन मध्ये चढलं तरी लोकांना बसायला जागा नसते. एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते, एवढ्या गर्दीत पण माणूस जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्या बिचाऱ्याला जागा सापडत नाही, मग तो बिचारा आपला सामान बाजूला ठेवतो, इमानदारीने हँडल पकडतो, हँडल पकडल्यानंतर कोणीतरी माणूस हात पकडतो हँडल समजून, कोणीतरी पाय पकडतो, कोणी मान पिघळतो, कोणी कमरेत हात घालतो, कोणी पायात पाय घालतो. उभा असलेला माणूस एक दोन दिवसानंतर त्याची अवस्था अशी, शरीराचा कुठलाच भाग राहत नाही. प्रत्येक स्टेशन आला की तो विचारतो कोणतं स्टेशन गया. अशा माणसाच्या पाठीला खात सुटली, खातोला कसाने कुठून, एकाने हात धरले, एकाने पाय धरले, एकाने मान पिळवले, कोणी कमरेत भाग राखला. आता खाजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं स्ट्रगल होत. समोरचा म्हणतो काय डान्स करतोय, अचानक दोन्ही हात सुटल्याकडे खात्याला मांडायचे मात्र त्या करताय पाठी तू खाय काय खाजा होताय. बोले तुला पाठी खातो मेरू तो तर मी काय तू वाटत. आणि हे रेल्वेचं अनाउन्सर, रेल्वेचं अनाउन्सर तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जातात आपल्याला कळतं की कुठली गाडी कुठे येणार आहे, ते कळतं कशामुळे, रेल्वे अनाउन्स. पण हे बिचारे पण दिवसभर बोलतात, बोलून बोलून दमून जातात, सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसतात, त्यावेळी आवाज वगैरे फोड असतो, पण कधी कधी काय होतात आपल्यालाच कळत नाही. कधी कधी अर्धा मिनिट अनाउन्स म्हणून आपल्या कानावर येते. परवा एक स्टेशनवर गेलो, अचानक एक अनाउन्स म्हणून कानावर येते, एक विशेष सूचना, सूचना ऐकायला काम पुढे केले, सूचना समाप्त. हे सकाळी सकाळी खाऊन पिऊन असतात, त्यांच्या आवाजात फोर्स असतो. दुपारचं त्यांना भूक लागते, त्यांचा आवाज कमी होतो. संध्याकाळी त्यांना घरी जायची घाई असते, त्यावेळी त्यांचा आवाज कसा होतो,
सकाळी सकाळी फोर्स मध्ये बायकोनी खाऊन पिऊन पाठवलंय, मस्त ब्रेकफास्ट करून आले बसले. अनाउन्समेंटचा फोर्स बघा. दुपार झाल्यानंतर भूक लागते, त्यांचा आवाज कमी कसा होतो? संध्याकाळी सगळ्यात पाहिजे शोधा. सगळ्यात खतरनाक म्हणजे एसटी बस गावच्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस. बस मध्ये पण खूप गर्दी असते, ते लोक काय करतात, खिडकीत ताल घुसतात, काही लोक सीडीवर चढतात, काही लोक टक्कवर चढतात, काही लोक खिडकीतून रुमाल आत टाकतात. एका बस मध्ये खूप गर्दी होती, बसायला जागा नाही. 95 वर्षाची म्हातारी चढली, मागच्या गेट बंद, आता तिला जागा सापडत नाही, गर्दी आहे, बस पूर्ण खचाखच भरली होती. बस मध्ये मारून चढली, चढता चढता पुढे आली. ड्रायव्हर सीट खाली होती, तिला वाटलं मस्त रिकामी झालं, तिला वाटलं हात ठेवायला जागा नाही, स्टेरिंग वर आठवण बसली. ड्रायव्हर काही खाऊन पुन्हा त्याला माझ्या सीटवर मारलं, हे म्हणत